नमस्कार आज आपण आलेलो आहे रामेश्वर मंदिर हे पाहण्यासाठी हे मंदिर भोगाव या गावामध्ये आहे व तालुकावाई आणि जिल्हा सातारामध्ये हेमाडपंथी हे मंदिर मंदिर पाहावेस भेटते मंदिर हे अतिशय सुंदर आहे समोर नंदी आपणास पाहावेस भेटते व या मंदिराच्या जवळच आपणाला वामन पंडित यांची समाधी पाहावेस भेटते हे मंदिर भोगाव गावात आल्यानंतर सरळ नदीच्या दिशेने गेल्यानंतर आपणास हे मंदिर पाळवेस भेटते मंदिर हे हिमाडपंथीमध्ये बांधण्यात आलेले आहे व आपण दगडी तुळा पण पाहू शकतो इथे भोगाव हे वाई आणि धोम याच्या मधोमध असणारे हे गाव आहे आणि येथे आपणाला यासोबत वामन पंडितांची समाधीसुद्धा पावे पावेश भेटते तसेच संत कृष्णामाई ही सुद्धा आपणाला येथे आहे तसेच आपणाला या मंदिरासोबत आपण आजूबाजूच्या परिसरातील बोलतात तर पांडवगड हा आपणाला पावेश भेटतो तसेच मासे पालन करणारे येथे एक धोममध्ये केंद्र आहे तसेच अजून आपल्याला धोममध्ये नरसिंह मंदिर हे पावेळेस भेटते धोम धरण हे सुद्धा आहे तसेच जवळ वैराटगड हा सुद्धा किल्ला आहे वैराटगड आहे कमळगड केंजळगड रायरेश्वर रोहिडा किल्ला हे असे आपणाला एकासोबत भरपूर आपण पाहू शकतो आता आपण मेन मंदिरात जाणार आहोत ही आपणाला गणेशपट्टी पाहायस भेटते व येथे गणेशपट्टीच्या वरती खूपच सुंदर असे नक्षीकाम केलेले आपणाला पाळ्यास इथे भेटते ह्या गणेशपट्टीच्या वरच्या बाजूला असे डॉट डॉटचे खूपच सुंदर असे नक्षीकाम केलेले पाहावेस भेटते आणि गर्भगृहात आपणास शिवलिंग पाहाव्यास आत गेल्यानंतर पावेळेस भेटते तर चला आपण आत जाऊन पहिल्यांदा दर्शन घेऊ व मंदिराचा आजूबाजूचा परिसर पाहून घेऊ ही आपण आत आल्यानंतर आपणाला सुंदर आणि व्यवस्थित असणारी ही शिवलिंगाचे पिंड पाहू शकतो ही आहे रामेश्वराचे मंदिर आत आल्यानंतर वातावरण एकदम थंड व मनाला आल्हाददायक असे आहे इथे आल्यानंतर आपल्या मनाचा सर्व थकवा निघून जातो अशा या शांत निसर्गरम्य परिसरात आज आपण हे रामेश्वर मंदिर पाहण्यास आलेलो आहे तसेच हे मंदिर पाहून झाल्यानंतर ह्याच्या जवळच नदीच्या किनारी असणारे श्री सद्गुरू वामन पंडित यांची समाधी पाहण्यात जाणार आहोत तीसुद्धा समाधी अतिशय सुंदर आहे त्याचाही आपण वेगळा एक व्हिडिओ बनवलेला आहे तोसुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की आवर्जून पाहा कारण त्याच्यासुद्धा आपल्याला पूर्ण माहिती देण्यात आलेली आहे अशा या ऐतिहासिक जागेला आपण आज भेट दिलेली आहे तसेच आपण ज्यावेळेस वायूवरून मेनवली भोगाव धोम या गावांमध्ये येतो तर प्रत्येक गावामध्ये काही ना काही प्राचीनतेची साक्षी देणारे वास्तू आपणाला पाहावीस भेटते जसे मेनोलीमध्ये आपल्याला नाना फडणवीस यांचा वाडा आहे नदीघाट आहे मेनेश्वर मंदिर आहे तसेच भोगावमध्ये आल्यानंतर हे रामेश्वर मंदिर आहे वामन पंडितांची समाधी आहे व पुढे आपण धोममध्ये गेल्यानंतर धोममध्ये मध्ये आपण हे नरसिंह मंदिर पाहण्यास भेटते असं या धार्मिक ऐतिहासिक विराटनगरीमध्ये एक ना अनेक भरपूर मंदिरे आपणाला पाहायला भेटतात दोनपासून आपण भद्रेश्वरच्या पुलापर्यंत आपण मंदिरांचा एक ठेवा पाहण्यास भेटतो याचबरोबर आपण एकसर या गावामध्ये श्री काळभैरवनाथ हे मंदिर आहे ह्या मंदिरामध्ये आपण ज्यावेळेस मंदिरामध्ये प्रवेश करतो त्यावेळेस जी गणेशपट्टी असते त्या गणेशपट्टीमध्ये एक वेगळेपण आहे इतर ठिकाणी आपण गणेशपट्टी जी पाहतो त्या गणेशपट्टीवर आपणास गणेश हे बसलेले दाखवण्यात आलेले असतात परंतु एक्सरमधील गणेशपट्टीमध्ये आपणाला गणेश हे नृत्य करताना एका पायावर दाखवण्यात आलेले आहे अशी ही अद्भुत आणि कुठेही पाण्यात न आलेली आपणाला गणेशपट्टी ही एकसर गावामध्ये पाहण्यास भेटते एक प्रकारे तो आपल्यासाठी एक खजिनाचा आहे बोलू शकतो रामेश्वर मंदिराचा आपण समोरून अतिशय भव्य मंदिर हे असणारे पाहू शकतो आणि मंदिराच्या समोरच्या बाजूला एक चौतरा केलेला आहे पूर्वीच्या काळी तिथे बसण्यासाठी वगैरे किंवा अन्य कामांसाठी समोरच्या बाजूस तो दिसत आहे हा चौतरा करण्यात आलेला आहे व ही तुळशी वृंदावन सुद्धा आपणाला इथे पाहण्यास भेटत आहे आणि वामन पंडित समाधी जवळच आहे आता आपण वामन पंडित यांच्या समाधी स्थळापाशी आलेलो आहे आणि आता तिथे आपण दर्शन घेऊन आपण पुढील प्रवासात जाणार आहे ही आहे वामन पंडित यांच्याबद्दल थोडी माहिती दिलेली आहे अशा ह्या नदी किनारी संत वाते कृष्णामाई कृष्णा नदीच्या तिरी भोगावमध्ये असणारी श्री वामन पंडित यांची ही समाधी आहे समाधी ही अतिशय व्यवस्थित किंवा चांगल्या सुस्थितीत आहे आणि नदीकिनारी असल्यामुळे येथील वातावरण हे प्रसन्न व आल्हाददायक आहे पावसाचे दिवस आहे त्याच्यामुळे आपणाला नदी नाले ओसंडून वाहत आहेत अशा या आपण निसर्गाच्या सानिध्यामध्ये असणारे हे वाई तालुक्यात भरपूर ठिकाणी आमच्या वाई तालुक्यामध्ये आपणाला प्रत्येक गावामध्ये काही ना काही ऐतिहासिक वास्तू पाहण्यास भेटत आहे तर प्रत्येकाने वाईमध्ये येऊन किंवा वाई परिसर महाबळेश्वर या परिसरामधून येथील आपण ह्या ऐतिहासिक वास्तू जपल्या पाहिजेत पाहायला पाहिजे धन्यवाद भेटू आपण पुन्हा अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये पाहत राहा आमचा जय ॲडव्हेंचर्स हा चॅनल व आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ही समोर दिसत आहे कृष्णामाई आणि हा घाट भोगावमधील घाट पाहू शकतो आपण खूप सुंदर निसर्गरम्य ठिकाणीमध्ये असणारे हे टुमदार भोगाव हे गाव आहे आपण याच्याजवळच पांडवगड हा सुद्धा किल्ला आपणाला एक दिवसात पाहण्यास भेटतो तसेच दोममधील नरसिंह मंदिर हे सुद्धा आहे तसेच खावलीमध्ये नवलाई देवीचे मंदिर हे एक प्राचीन मंदिर आहे व त्या मंदिरामध्ये आपणाला खूप साऱ्या विरगळी पाहण्यास भेटतात तसेच पसरणी गावामधील ऐतिहासिक श्री काळभैरवनाथ मंदिर हे आहे त्याचबरोबर आपण नबाब बंगला हा सुद्धा आपण पाहू शकतो वाईमध्ये तर आपणाला भरपूर वास्तू पाहण्यास भेटतात जवळपास वाई सिटीमध्ये शंभरच्या वर प्राचीन मंदिरे आपण पाहू शकतो तसेच पूर्वीच्या काळी वाईमध्ये एक भुईकोट किल्ला होता तो आता नष्ट झालेला आहे तसेच मेनोली वेस वाईचा नगर कोट सुद्धा आपण वास्तू पाहू शकतो धन्यवाद महाबळेश्वरला आल्यानंतर आपण प्रत्येकांनी आवर्जून या ठिकाणी भेट द्यावी जय हिंद जय हि महाराष्ट्र